राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज एकशे नववी जयंती हरितक्रांती पंचायतराज तसंच श्वेतक्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य समृद्ध सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे विधानभवन परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विधिमंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते